श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. श्रद्धाच्या स्वच्छंदी स्वभावावर आफताबचा आक्षेप होता की काय हा संशय यामधनं व्यक्त होऊ लागलाय. वसईमधल्या एका टॅटूच्या दुकानात श्रद्धानं आपलं लिप पिअर्सिंग करून घेतलं होतं आणि यावेळी श्रद्धासोबत आफताबसुद्धा तिथे होता. मात्र श्रद्धाच्या मोकळ्या वागणुकीचा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या गप्पांचा आफताबला राग आल्याचं निरीक्षण दुकान मालकांनी नोंदवलंय. पिअर्सिंग केल्यानंतर पैसे देतानाही आफताबचा हेकेखोरपणा आणि राग पाहिल्याचं दुकान मालकांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारामध्ये श्रद्धाचं पिअर्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावरती जखमा असलेले फोटो समोर आलेत. त्यामुळे आफताब श्रद्धाला मारत होता की काय हाही संशय व्यक्त होतोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.